नमस्कार मित्रांनो, यशोदीप करिअर अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज 13 एप्रिल 2021 म्हणजेच आज गुढीपाडव्याचा सण. सर्वप्रथम मी यशोदीप करिअर अकॅडमीकडून तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो व हे मराठी नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुखी समृद्धी व आरोग्यदायी जावो. या 2021 या वर्षामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये यश येऊन तुम्ही कुठेतरी नोकरी लागोत अशी अपेक्षा करतो व माझ्या तर लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाचा टॉपिक म्हणजे भारतीय संसद या ठिकाणी पाहणार आहोत. तर भारतीय संसद पाहत असताना आपल्याला सर्वप्रथम हे पाहावं लागतं की भारतीय संसद नेमकी असते काय आणि भारतीय संसद नेमकी कशा पद्धतीनं कार्य करत असते, त्यामध्ये कोण कशा कशाचा समावेश होत असतो, त्या भारतीय राज्यघटनेमध्ये संसदेसाठी कुठल्या कलमाचा समावेश करण्यात आलेला आहे, ते कशा पद्धतीने कार्य करते हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. त्यामध्ये किती सभासद असतात, कोणत्या राज्यातून किती सभासद निवडले जातात, त्या सभासदाची विभागणी कशा पद्धतीने केली जाते, ते कशा पद्धतीने कार्य करत असतात, मग संसदेच्या सभासदाला काय म्हणतात, हे अशा विविध प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, लगेच वेळ न लावता आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर संसद म्हणजे काय? सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण होतो की संसद ही आपण घेतली तर कोणत्या देशाकडून घेतली? तर संसद ही आपण इंग्लंड या देशाकडून घेतली, म्हणजे इंग्लंड या देशाची संसद आपण कोणाकडून घेतली? तर इंग्लंड या देशाकडून घेतली. आपल्यावर 150 वर्ष राज्य हे इंग्रजांनी केलेलं आहे, त्यामुळे बऱ्यापैकी भाग आपण भारतीय राज्यघटनेमध्ये संसदेकडून घेतलेले, तसे बाहेरच्यासुद्धा देशाकडून घेतलेलं आहे. तर चला आपण आणि भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 79 नुसार संसदेचा समावेश करण्यात आलेला आहे. तर संसदेलाच काय म्हणतात? कायदेमंडळ म्हणतात, विधिमंडळ असे म्हणतात. म्हणजे संसदेचे 2-3 नावेसुद्धा आहेत, तेसुद्धा लक्षात ठेवा, कायदेमंडळ आणि विधिमंडळ. तर संसद काय करत असते? संसद देशामध्ये कायदा निर्माण करत असते. आणि भारतामध्ये कायदा निर्माण करणारी सर्वोच्च संस्था कोणती असेल? तर ती संसद आहे. कोणती आहे? भारतामध्ये सर्वोच्च कायदा करणारी संस्था म्हणून संसदेचा उल्लेख केला जातो. संसद कायदा करते, मग संसदेने कायदा केल्याच्या नंतर त्याच्यावर कोणाची सही असली पाहिजे, त्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर होत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, संसदेमध्ये संसदेचे 2 सभागृह असतात, त्यामध्ये लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपतीचा समावेश असतो. हे 2 सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा, आणि राष्ट्रपतीचा त्यामध्ये समावेश होत असतो. म्हणजे राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य घटक आहे. संसदेचा सदस्य जरी नसला तरी तो संसदेचा अविभाज्य असा घटक आहे. तर चला पाहूयात आपण संसदेचं पहिलं सभागृह म्हणजेच लोकसभा. लोकसभा हे संसदेचे प्रथम व कनिष्ठ सभागृह. काय म्हणतो मी तुम्हाला, हे महत्त्वाचं आहे. लोकसभा हे संसदेचं प्रथम व कनिष्ठ सभागृह. याच्यावर प्रश्न विचारला जाईल की संसदेचं कनिष्ठ सभागृह कोणतं आहे? तर कनिष्ठ सभागृह म्हणलं तर लोकसभा, आणि वरिष्ठ सभागृह म्हणलं तर राज्यसभा. तर संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे राज्यसभा, आणि कनिष्ठ सभागृह म्हणलं ते लोकसभा, आणि वरिष्ठ सभागृह म्हणलं ते राज्यसभा. आता लक्षात कसं ठेवायचं? वरिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ सभागृह. आता लोकसभेचा सभासद होण्यासाठी किंवा लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराचं वय हे 25 वर्ष असलं पाहिजे. किती? 25 वर्ष. आणि राज्यसभेची निवडणूक लढवायची असेल तर उमेदवाराचं वय हे 30 वर्ष असलं पाहिजे. म्हणजेच 25 वर्ष जास्त की 30 वर्ष जास्त? तर 30 वर्ष जास्त. साहजिकच आपण ज्याचं वय जास्त असतो त्याला आपण वरिष्ठ असे म्हणतो. आपण म्हणतो ना वरिष्ठ नागरिक, म्हणजे ते वरिष्ठ नागरिक म्हणजे त्याचं वर्ष जास्त आहे. त्यामुळे त्याला हे लक्षात ठेवा तुम्ही, 30 वर्ष म्हणलं ते राज्यसभा म्हणजे ते वरिष्ठ झालं, आणि 25 म्हणलं वर्ष म्हणजे लोकसभा म्हणजे ते कनिष्ठ झालं. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर आपण पाहूयात आता लोकसभा. तर लोकसभा हे घटनेच्या कलम 81 लोकसभेची रचना दिलेली आहे. तर लोकसभा हे प्रथम सभागृह आहे आणि कनिष्ठ सभागृह आहे. तर लोकसभेमध्ये किती सभासद असतात? तर लोकसभेमध्ये 1550 सभासद असतात. किती? 550 सभासद असतात. मग त्यांची विभागणी कशा पद्धतीने केली जाते? तर पहा, घटक राज्यातून 530 सदस्य निवडले जातात. किती? घटक राज्यातून 530, आणि केंद्रशासित प्रदेशातून 20 सभासद या लोकसभेवर निवडून दिले जातात. आणि ही प्रत्यक्ष निवडणुकीने निवडून दिले जातात. आणि लोकसभेच्या सभासदांना खासदार असे म्हणतात. काय म्हणतात? खासदार असे म्हणतात. तर घटक राज्यातून 530 सभासद निवडले जातात, केंद्रशासित प्रदेशातून 20 सभासद निवडले जातात. आता लोकसभेला लोकसभाच का म्हणायचं? महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की लोकसभेला लोकसभाच का म्हणायचं? तर लोकसभा ही लोकांचे प्रतिनिधित्व करत असते व लोकांमधून प्रत्यक्षरित्या सभासद निवडून दिले जातात. आणि लोकांच्या अडी अडचणी किंवा प्रश्न काही जे असतात ते संसदेमध्ये या ठिकाणी ते मांडतात, म्हणून त्याला लोकसभा असे म्हणतात. तर या ठिकाणी आपण पाहिले लोकसभेच्या सभासदाचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो. साधारणतः किती? लोकसभेचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो. म्हणजे लोकसभेचा जेवढा कार्यकाल असेल तेवढाच जास्त सभासदाचा सुद्धा कार्यकाल असतो. म्हणजे लोकसभेचा साधारण कार्यकाल हा
पाच वर्षाचा असतो. आता साधारण का म्हणलेलं आहे मी तुम्हाला या ठिकाणी, साधारण म्हणलेलं आहे की जर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, म्हणजे देशावर बाह्य आक्रमण झालं असेल किंवा युद्ध चालू झालं असेल किंवा देशांतर्गत कुठली देशांतर्गत कुठल्या प्रकारचं कंडिशन चालू असेल किंवा एखाद्या आपल्या भारत देशातल्या एखाद्या भागामध्ये सशस्त्र उठाव चालू असेल, तर अशा वेळेस निवडणुका घेणे जर शक्य नसेल तर अशा वेळेस संसद ही एक वेळेस कायदा करून एक वर्षाचा कार्यकाळ ही वाढू शकते. लोकसभेचा कार्यकाळ एका वेळी किती एका वर्षाने वाढू शकते. कोण वाढू शकते? संसद वाढू शकते. मग हे आणीबाणी किती प्रकारचे असतात, आणीबाणीसाठी भारतीय राज्यघटनेमध्ये कलम कुठलं आहे, आणीबाणी आपण कोणत्या देशाकडून घेतली, अशा विविध प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आपण निर्माण होत असतात. मग आपल्याला माहीत असलं पाहिजे आणीबाणी कोण्या देशाकडून घेतली, आणीबाणी किती प्रकारची असते, आणीबाणीसाठी किती तीन कलमाचा समावेश केलेला आहे, ती कलमं कोणते कोणते आहेत हे आपल्याला माहीत पाहिजे. तर लक्षात ठेवा, आणीबाणी आपण जर्मनी देशाकडून घेतली. कोणत्या देशाकडून? जर्मनी देशाकडून आपण आणीबाणी घेतलेली आहे. आणि आणीबाणीमध्ये एकूण तीन आणीबाणी असतात. किती? तीन प्रकारच्या आणीबाणी असतात. लक्षात ठेवा, परीक्षेला सरळ प्रश्न विचारला जाईल की आणीबाणी एकूण किती प्रकारचे असतात. आणीबाणी एकूण तीन प्रकारचे असतात. ऑप्शन दिले जातील तुम्हाला दोन तीन किंवा यापैकी, नाही तर आणीबाणी एकूण तीन प्रकारचे आहेत. किती आणीबाणी? तीन प्रकारच्या आणीबाणी आहेत. त्यामध्ये एक केंद्रशासित म्हणजे एक पहिल्या नंबरची आणीबाणी जी आपण पाहिली. आणीबाणी किती? तीन प्रकार. त्यामध्ये पहिली आणीबाणी काय? राष्ट्रीय आणीबाणी. पहिली आणीबाणी कोणती? राष्ट्रीय आणीबाणी. दुसरी आणीबाणी राज्यातील आणीबाणी. आणि तिसरी आणीबाणी असते आर्थिक आणीबाणी. म्हणजे तीन प्रकारच्या आणीबाणी असतात. तर आता राष्ट्रीय आणीबाणी कधी लागली जाते? तर देशावर बाह्य आक्रमण झालं असेल किंवा देशांतर्गत कुठल्या भागामध्ये जर उठाव चालू असेल तर अशा वेळेस राज्यकारभार पाहणे जर अवघड झाले असेल तर त्यावेळेस आणीबाणी लावली जाते. कोणती? राष्ट्रीय आणीबाणी. आणि राष्ट्रीय आणीबाणी ही एकूण सर्व भारत देशासाठीच लागू असते, त्याला राष्ट्रीय आणीबाणी म्हणतात. राष्ट्रीय आणीबाणीसाठी कलम कोणते आहे? 352 कलमनुसार राष्ट्रीय आणीबाणी लागू केली जाते. मग राष्ट्रीय आणीबाणी घोषित कोण करतो? तर राष्ट्रीय आणीबाणी हा राष्ट्रपती घोषित करत असतो. कोण? राष्ट्रपती आणीबाणी घोषित करत असतो. आता घटक राज्यातील आणीबाणीसाठी कलम काय? 356. तर महाराष्ट्र राज्यामध्ये किती वेळेस आणीबाणी लागली हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. तर 356 या कलमाचा महाराष्ट्र राज्यामध्ये आत्तापर्यंत तीन वेळेस उपयोग झाला आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये आत्तापर्यंत तीन वेळेस आणीबाणी लावण्यात आली आहे. आणीबाणी लावणार मग भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे? तर सर्वप्रथम कोणत्या राज्यामध्ये आणीबाणी लावली होती हे सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. म्हणजे पहा, एकाच मुद्द्यावर जवळपास 10 ते 15 क्वेश्चन या ठिकाणी निर्माण होत आहेत. तर भारतामध्ये सर्वप्रथम आणीबाणी लावलेलं राज्य असेल तर ते कुठलं आहे? पंजाब राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात प्रथम आणीबाणी लावण्यात आली होती. तर राष्ट्रीय आणीबाणी म्हणलं 352 कलम, घटक राज्यातील आणीबाणी म्हणले 356 कलम, आणि आर्थिक आणीबाणी, आता महत्त्वाची आणीबाणी म्हणजे आर्थिक आणीबाणी, तर आर्थिक आणीबाणीसाठी कलम आहे 360. किती? 360 कलमानुसार आर्थिक आणीबाणी लावली जाते. आर्थिक आणीबाणी केव्हा लावली जाते? तर आर्थिक आणीबाणी लावण्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस देशाची आर्थिक घडी जर बिघडली असेल किंवा आणि अशी राष्ट्रपतीची जर खात्री झाली तर राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी लावत असतात. आर्थिक आणीबाणी काय करतात? लावत असतात. मग आत्तापर्यंत भारत देशामध्ये किती वेळेस आर्थिक आणीबाणी लावली हा प्रश्न तुम्हाला सरळ येईल की भारतामध्ये आत्तापर्यंत किती वेळेस आर्थिक आणीबाणी लावण्यात आली. तर त्यामुळे तुम्हाला ऑप्शन येईल एक वेळेस, दोन वेळेस, तीन वेळेस किंवा यापैकी नाही किंवा एकही वेळेस नाही, असं चार ऑप्शन दिले जातील. तर या ठिकाणी तुमचं उत्तर असलं पाहिजे आत्तापर्यंत एकदाही आर्थिक आणीबाणी भारत देशामध्ये लावण्यात आलेली नाही. किंवा दुसरा प्रश्नसुद्धा त्यावर असासुद्धा विचारला जाईल की आत्तापर्यंत 360 या कलमाचा भारतामध्ये किती वेळेस वापर करण्यात आला आहे. तर 360 या कलमाचा आत्तापर्यंत भारत देशामध्ये एकही वेळेस वापर करण्यात आलेला नाही किंवा ही ती एकही वेळेस ही आणीबाणी लावण्यात आली नाही. हे या ठिकाणी तुम्ही एकाच मुद्द्यावर जवळपास 10 ते 15 क्वेश्चन निर्माण होत आहेत आणि हे क्वेश्चन तुम्हाला आलेच पाहिजेत. जर नाही जर येत तर मग हा तुम्हाला अभ्यास करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो. तर चला लगेच पुढचा मुद्दा पाहतो. आता राजीनामा. आता लोकसभेचे जे सदस्य असतात तो आपला राजीनामा सभापतीकडे देतात. लोकसभेचे सदस्य काय म्हणतो पहा, लक्षात ठेवा. लोकसभेचे जे सदस्य असतात ते आपला राजीनामा कोणाकडे देतात? सभापतीकडे देतात. आणि सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतो? तर उपसभापतीकडे. सदस्य सभापतीकडे, सभापती उपसभापतीकडे आपला, म्हणजे हे अशा सर्कलनुसार हे चालू असतं. सदस्य देतात सभापतीकडे आणि सभापती देतो उपसभापतीकडे आपला राजीनामा देत असतो. तर आता सभासदाची निवड, या सभापतीची निवड कशा पद्धतीने केली जाते? तर लोकसभेमध्ये जे काही खासदार निवडून दिले जातात ते आपल्यामधून एकाची सभापती व एकाची उपसभापती म्हणून निवड करत असतात. कोण करत असतात? लोकसभेचे जे खासदार असतात ते काय करतात? लोकसभेच्या सदस्याला काय म्हणतात? खासदार असे म्हणतात. आमदार नाही. आमदार कोणाला म्हणतात तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे आमदार कोणाला म्हणत असतात. तर लोकसभेचे जे खासदार असतात ते आपल्यामधून एकाची सभापती व एकाची उपसभापती म्हणून निवड करत असतात. आता लोकसभेच्या परवानगीशिवाय, आता हे सभासद मग लोकसभेच्या परवानगीशिवाय जर सतत आणि सलग जर 60
60 दिवस जर गैरहजर असतील तर त्यांचं पद आपोआप रद्द होतं. आता लोकसभेमध्ये तुम्ही खासदार निवडून गेले आणि तुम्ही लोकसभेच्या सभेला जर हजरच जर नसतील तर एकूण सलग किती 60 दिवस जर हजर नसताल तर तुमचं सभासदत्व त्या ठिकाणी रद्द होऊ शकतं. किंवा तुम्ही पक्षांतर केलं, उदाहरणार्थ तुम्ही काँग्रेसमधून निवडून आले आणि भाजपमध्ये प्रवेश केला, काँग्रेसमधून खासदार म्हणून निवडून आले भाजपमध्ये प्रवेश केला किंवा इतर कुठल्याही पक्षामध्ये जर प्रवेश केला तर तुमचं सभासदत्व त्या ठिकाणी रद्द होतं, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही पक्षांतर बंदी कधी लागू करण्यात आली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा प्रश्न विचारलेला आहे की भारत देशामध्ये पक्षांतर बंदी कधी लागू करण्यात आली, तर हे तुम्ही याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला पुढचा प्रश्न, अधिवेशन. आता अधिवेशन जर पाहिलं तर कलम 85 नुसार राष्ट्रपती हे संसदेचं अधिवेशन बोलवत असतात, कलम 85 नुसार. आणि लोकसभेचं जे अधिवेशन असतं त्याचा अध्यक्ष कोण असतो, लोकसभेचा सभापती त्या ठिकाणी त्या सभेचा अध्यक्ष असतो. मग त्या अध्यक्षाचे काय काम असतात, अध्यक्ष कुठल्या प्रकारे कार्य करत असतात, आपल्या सभागृहाचं नियमन ते कशा पद्धतीने करत असतात, ही जबाबदारी कोणाची असते, तर लोकसभेच्या अध्यक्षाची आहे. आणि जर अध्यक्ष जर गैरहजर असेल, असं कंडिशन आलं, सभासद संसदेची सभा बैठक चालू आहे लोकसभेची आणि त्या ठिकाणी जर सभापती हजर नसेल किंवा तो काही कारणाने गैरहजर जर असेल, तर मग अशा वेळेस लोकसभेचं अध्यक्षपद कोण भूषवित, तर लोकसभेचा जो उपाध्यक्ष असतो हा लोकसभेचा अध्यक्ष पद भूषवत असतो. कोण भूषवत असतो, लोकसभेचा उपाध्यक्ष हा लोकसभेचं अध्यक्षपद भूषवत असतो. कधी भूषवत असतो, ज्यावेळेस लोकसभेचा सभापती हजर नसेल तेव्हा. आता पुढचा प्रश्न पाहतो, मग ही सभासद अंतर किती आहे, म्हणजे लोकसभेचे एका वर्षामध्ये किती अधिवेशने होतात, तर लोकसभेमध्ये लोकसभेचे एका वर्षामध्ये एकूण 2 अधिवेशने होत असतात. किती अधिवेशने होत असतात, 2 अधिवेशने होत असतात. तर असा प्रश्न विचारला जाईल तुम्हाला, लोकसभेचे जे अधिवेशन होत असते त्यामुळे 2 अधिवेशनामध्ये किती वर्षात किती कालावधीचं अंतर असतं, म्हणजे किती महिन्याचं अंतर असत असतं, तर एकूण 6 महिने, त्यापेक्षा जास्त अंतर असू शकत नाही. म्हणजे 6 महिन्याला लोकसभेची एक बैठक झाली पाहिजे, अशा वर्षात 2 बैठका झाल्याच पाहिजे. दिवसात जर विचारलं किती, 180 दिवस, किती अंतर असलं पाहिजे, 180 दिवस, त्यापेक्षा जास्त अंतर असता कामा नये. आता लोकसभेची सभा चालू करायची, लोकसभेची जर सभा चालू करायची असेल तर मग किती सभासद असले पाहिजे हजर, त्यावेळेस लोकसभा चालू करता येईल. असं नाही की 500 सभासदापैकी केवळ 100 किंवा 50-60 सभासद आहेत तर लोकसभा चालू करायची, असं होऊ शकत नाही. तर लोकसभेची जर सभा चालू करायची असेल तर मग त्याला गणसंख्या असे म्हणतात, त्याला कोरमसुद्धा म्हणतात. हे शब्द लक्षात ठेवा, गणसंख्या आणि कोरम, म्हणजेच लोकसभेचं अधिवेशन चालण्यासाठी जेवढे सभासद हजर असले पाहिजे त्याला काय म्हणतात, गणसंख्या किंवा कोरम असे म्हणतात. तर किती सभासद असले पाहिजे, 110 सभासद हे हजर असले पाहिजे. ज्यावेळेस लोकसभेमध्ये 110 सभासद हजर असतात त्याचवेळेस लोकसभेची सभा चालू होते, नाहीतर ती बरखास्त केली जाते किंवा ती पुढं ढकलली जाते. तर हा अधिकार कोणाला आहे, लोकसभेच्या सभापतीला अधिकार आहे की जर सभासद हजर जर नसतील तर लोकसभा पुढं ढकलण्याचा अधिकार, म्हणजे लोकसभेचं अधिवेशन पुढं ढकलण्याचा अधिकार हा त्या सभापतीला असतो. आता सभापती व उपसभापती कलम 93 नुसार दिलेले आहेत, मग त्यांचं कार्य पाहूयात आपण. आता सभापतीचं कार्य असते का, पहिलं कार्य सभासदांना प्रश्न विचारण्यास परवानगी देणे किंवा नाकारणे. आता लोकसभेची सभा चालू असेल तर जे खासदार असतात ते आपले प्रश्न त्या ठिकाणी मांडत असतात, तर या खासदारांना प्रश्न मांडू देण्याचा किंवा त्याला परवानगी नाकारण्याचा, म्हणजे त्या ठिकाणी प्रश्न त्यांना मांडू द्यायचा किंवा नाही, हा पूर्ण अधिकार हा सभापतीचा असतो. जर सभापतीने जर म्हणलं तुम्ही प्रश्न आज मांडू नका तर मांडता येत नाही, किंवा त्यांनी नकार जर दिला तर त्या खासदाराला त्या ठिकाणी आपला प्रश्न मांडता येत नाही, म्हणजे पूर्णपणे अधिकार हा सभापतीचा त्या ठिकाणी असतो. दुसरा आहे प्रवर समिती, जे प्रवर समितीचे अध्यक्ष नियुक्ती करण्याचा अधिकार हा सभापतीला सुद्धा असतो. आणि 3 नंबरचं आहे अधिवेशन तहकूब करणे, अधिवेशन तहकूब करण्याचा अधिकारसुद्धा कोणाला आहे, सभापतीला आहे. निर्णयक मत देणे, म्हणजे सभापती हे सर्वसाधारण परिस्थितीमध्ये मतदान करू शकत नाहीत, लक्षात ठेवा. ज्यावेळेस एखादं विधेयक लोकसभेत मांडलं जातं त्यावेळेस सर्वसाधारण परिस्थितीमध्ये ते मतदान करू शकत नाहीत, परंतु त्या विधेयकावर जर असं कंडिशन निर्माण झालं की समान मते पडले, म्हणजे निर्णय कुठल्याही प्रकारचा जर लागला नाही, तर त्या ठिकाणी लोकसभेचे जे सभापती असतात ते आपलं निर्णयक मत देत असतात. म्हणजे ज्या बाजूनी त्यांनी मत दिलं ते विधेयक संमत होत असतं, किंवा ते विधेयक संमत करण्याच्या बाजूनी जर त्यांनी मतदान केलं तर विधेयक संमत होतं लोकसभेमध्ये, आणि जर असहमतीच्या दृष्टिकोनातून जर मतदान केलं तर ते विधेयक असहमत होत असतं, त्यावर कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेता येत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे हा एक सभापतीचा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तो या ठिकाणी तो आपलं निर्णयक मत देऊ शकतो, IMP आहे या ठिकाणी. आता एखादं विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे, मग धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकारसुद्धा कोणाला आहे, सभापतीला आहे. कोणाला आहे, सभापतीला आहे, लक्षात ठेवा. आणि लोकसभेमध्ये
धन विधेयक हे प्रथम लोकसभेतच मांडलं जात असतं, राज्यसभेमध्ये नाही. कोणतं विधेयक? धन विधेयक हे लोकसभेतच प्रथम मांडलं जात असतं, हे ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. आता उपसभापती पाहू. उपसभापतीचे कार्य काय आहेत? मग सभापतीच्या गैरहजेरीत अध्यक्ष स्थान भूषविणे, म्हणजे सभापती जर गैरहजर असतील तर ते अध्यक्ष स्थान भूषविणे. मग जे सभापती उपसभापती ज्यावेळेस लोकसभेचा सभापती म्हणून अध्यक्षपद भूषित, त्यावेळेस त्याला सभापतीचे पूर्णपणे अधिकार प्राप्त होत असतात, लक्षात ठेवा. मात्र तो तात्पुरता लोकसभेचा सभापती असतो, लक्षात ठेवा, कायमस्वरूपी नाही. आणि आर्थिक विषयक अधिकार जर पाहिले तर धनविधेयक प्रथम लोकसभेतच मांडलं जातं. धनविधेयकासाठी कलम कोणती आहे? 109 या कलमानुसार धनविधेयक मांडलं जात असतं. किती? 109 या कलमानुसार लोकसभेत धनविधेयक मांडलं जातं. आणि धनविधेयकासाठी कलम आहे 110. कोणती? धनविधेयक कोणत्या कलमानुसार लोकसभेत मांडलं जातं? 109 कलमानुसार धनविधेयक लोकसभेत मांडलं जातं. आणि या धनविधेयकाची कलम 110 आहे. किती? कलम 110. आता लोकसभेमध्ये अंदाजपत्रक मांडलं जातं. आता ज्यावेळेस लोकसभेमध्ये अंदाजपत्रक मांडलं जातं आणि ज्यावेळेस लोकसभेने या अंदाजपत्रकाला जर मान्यता दिली तर ठीक आहे, आणि जर लोकसभेने अंदाजपत्रक जर फेटाळलं किंवा अमान्य जर केलं तर त्या ठिकाणी मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. महत्त्वाचा मुद्दा. तर मंत्रिमंडळाला राजीनामा देण्याचं कारण काय? कारण की मंत्रिमंडळ हे पूर्णपणे लोकसभेला जबाबदार असतं. म्हणजे जोपर्यंत लोकसभेचा विश्वास आहे तोपर्यंतच मंत्रिमंडळ आपल्या अधिकारपदावर राहत असतं. जर मंत्रिमंडळांनी जर मंत्रिमंडळावरचा जर लोकसभेने विश्वास जर उडला तर मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागत असतो. म्हणजे जर अंदाजपत्रक एखाद्या मंत्र्यांनी मांडलं आणि ते जर लोकसभेने जर फेटाळलं तर या ठिकाणी याचा अर्थ असा होतो की लोकसभेचा मंत्रिमंडळावरला विश्वास उडालेला आहे. म्हणजे जोपर्यंत लोकसभेचा विश्वास जर मंत्रिमंडळावर असेल तोपर्यंतच मंत्रिमंडळ आपल्या अधिकारपदावर राहू शकतं, अन्यथा मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागत असतो. आता कलम 75 काय? तर कलम 75(3) मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या, काय म्हटलं मी तुम्हाला, सामूहिकरित्या, म्हणजे मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असतं. आता लोकसभे या ठिकाणी आपण जर पाहिलं, किती लोकसभेमध्ये 550 सभासद असतात. तर राष्ट्रपतीला अशी खात्री झाली की ॲग्लो इंडियनांना या ठिकाणी पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं. आता ॲग्लो इंडियन म्हणजे काय, ही संकल्पना या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. ॲग्लो इंडियन म्हणजे असं की एक की ॲग्लो इंडियन म्हणजे असे की ज्याची पत्नी बाहेर देशातली आहे, किंवा एकाची बायको भारताची आहे, किंवा तो परदेशाचा नागरिक आहे, किंवा एखाद्याची पत्नी बाहेर देशातली आहे, म्हणजे इंग्लंड अमेरिकेची, आणि तो जर भारताचा जर असेल तर अशा लोकांना जर प्रतिनिधित्व जर मिळालं नसेल तर राष्ट्रपती 2 सभासदाची या ठिकाणी निवड करतात. म्हणजे तुम्हाला असं जर विचारलं लोकसभेमध्ये जास्तीत जास्त सभासद किती असतात तर 552 सभासद असतात. म्हणजे 550 घटक राज्य केंद्रशासित प्रदेशाचे आणि 2 ॲग्लो इंडियन असे 552 सभासद असतात. तर महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो, तर महाराष्ट्रामधून लोकसभेमध्ये किती खासदार निवडले जातात, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर महाराष्ट्रामधून लोकसभेवर एकूण 48 सभासद निवडले जातात. किती? 48 सभासद निवडले जात असतात. आणि लोकसभेमध्ये सर्वात जास्त खासदार कोणत्या राज्यातून निवडले जातात? तर लोकसभेवर सर्वात जास्त खासदार हे यूपी म्हणजे उत्तर प्रदेशातून निवडले जात असतात. तर याचं कारण काय? ज्या राज्याची लोकसंख्या सर्वात जास्त त्या राज्यातून साहजिकच हे सर्वात जास्त खासदार निवडून दिले जातात. म्हणजेच यूपीची लोकसंख्या सर्वात जास्त असल्यामुळे यूपीमधून एकूण 81 खासदार निवडून दिले जातात एकट्या उत्तर प्रदेशमधून. महाराष्ट्रामधून 48 खासदार निवडून दिले जातात तर यूपीमधून 81 खासदार निवडून दिले जातात, या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. आता लोकसभेचा सभासद होण्यासाठी काय पात्रता असली पाहिजे? तर लोकसभेचा सभासद होण्यासाठी एकूण वयाची 25 पूर्ण असली पाहिजे. किती? वयाची 25 पूर्ण असली पाहिजे. आणि संसदेने वेळोवेळी अटीची त्यांनी पूर्तता केलेली असली पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो भारताचा नागरिक असला पाहिजे. आणि संसदेच्या म्हणजे भारत देशातल्या संसदेच्या कुठल्याही याच्या मतदार यादीमध्ये त्याचं नाव असलं पाहिजे. ह्या महत्त्वाच्या 3 अटी. काय? पहिली अट काय? तो भारताचा नागरिक असला पाहिजे. दुसरी अट, त्याच्या वयाची 25 पूर्ण असली पाहिजे. आणि संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्यांनी पूर्तता केलेली असली पाहिजे. ह्या महत्त्वाच्या अटी आहेत. तर या ठिकाणी आपण काय पाहिलं? लोकसभा हे संसदेचे प्रथम आणि कनिष्ठ सभागृह, लक्षात ठेवा. लोकसभा याला काय म्हणायचं? तर लोकसभेमधून प्रत्यक्ष निवडून दिलेले खासदार या ठिकाणी असतात, तर म्हणून त्याला लोकसभा असे म्हणायचं. आणि लोकसभेची रचना ही भारतीय राज्यघटनेच्या कलम 81 दिलेली आहे, या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. तर चला आपण लगेच पाहूयात आता राज्यसभा. आता राज्यसभेविषयी जर पाहायचं आपल्याला तर राज्यसभा हे द्वितीय व वरिष्ठ सभागृह. तर राज्यसभा हे संसदेचं स्थायी सभागृह आहे, लक्षात ठेवा. राज्यसभा हे कधीही विसर्जित होत नाही. राज्यसभा काय? संसदेचं स्थायी सभागृह आहे, कधीही विसर्जित होत नाही. ज्यावेळेस लोकसभा बरखस्त होते त्यावेळेस राज्यसभा हे देशाचा कारभार पाहत असते. विधेयक मंजूर करणं हे पूर्ण कारभार हा राज्यसभा पाहत असते, लक्षात ठेवा. राज्यसभा हे द्वितीय आणि
वरिष्ठ सभागृह आहे, लक्षात ठेवा. आता राज्य आता लोकसभेमध्ये किती सभासद असतात आपण पाहिलं, 550 सभासद असतात. राज्यसभेमध्ये किती सभासद असणार, 250. राज्यसभेमध्ये किती सभासद असतात, तर 250 सभासद हे राज्यसभेमध्ये असतात. तर घटक राज्यातून किती निवडले जातात, मग घटक राज्यातून निवडले जातात 238 घटक राज्यातून निवडले जातात, आणि 12 सभासद हे राष्ट्रपती नियुक्त असतात. मग 12 सभासदची जी नियुक्ती केली जाते तर कोण करतो 12 सभासद, राष्ट्रपती करतो. तर विज्ञान, कला, साहित्य आणि क्रीडा या क्षेत्रातील काही मोजक्या म्हणजे 12 व्यक्तीची नियुक्ती ही राष्ट्रपती राज्यसभेवर करत असतात. आता राज्यसभेचं सुद्धा तेच आहे, राज्यसभेचा सभासद जर सलग 60 दिवस जर गैरहजर असेल सभेला तर त्याला आपल्या पदावर राहण्याचा अधिकार राहत नाही, म्हणजे त्याचं सभासद सदे या ठिकाणी रद्द करू शकतात, हे लक्षात ठेवा. आता कार्यकाल, राज्यसभेचा कार्यकाल हा सभासदाचा कार्यकाल हा 6 वर्ष असतो. राज्यसभेला कार्यकाल नाही, राज्यसभेच्या सभासदाचा कार्यकाल हा 6 वर्षाचा असतो. तर दर 2 वर्षांनी राज्यसभेचे 1/3 सभासद हे निवृत्त होत असतात. किती, 1/3 सभासद. दर 2 वर्षांनी राज्यसभेचे 1/3 सभासद निवृत्त होत असतात, आणि त्या ठिकाणी तेवढे सभासद नव्याने निवडले जात असतात. आता राज्यसभेचा जो सभासद, आता तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल, भारतीय संसदेच्या कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष हा त्या सभागृहाचा सभासद नसतो. आता लक्षात ठेवा, राज्यसभेचा जो अध्यक्ष असतो हा त्या सभागृहाचा सभासद नसतो, म्हणजेच राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो, तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. कोण, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, म्हणजेच ते राज्यसभेचे सभासद नसतात. म्हणजे तुम्हाला प्रश्न असा विचारला तर कोणत्या सभागृहाचा सदस्य हा त्या सभागृहाचा अध्यक्ष नसतो किंवा सभापती नसतो, तर तुम्हाला राज्यसभा हेच ऑप्शन लिहावं लागेल. कोणतं, राज्यसभा, म्हणजे राज्यसभेचा सदस्य हा, राज्यसभेचा सभापती हा त्या सभागृहाचा सदस्य नसतो, या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. तो कलम कोणत्या, 89 नुसार, कलम 89 ज्यावेळेस उपराष्ट्रपती निवडला जातो त्यावेळेस कलम 89 नुसार ते पदसिद्ध अध्यक्ष, म्हणजे आपोआपच त्याला राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून त्याची घोषणा केली जात असते. आता राज्यसभेचा जो अध्यक्ष असतो त्याला मतदानाचा अधिकार नाही, म्हणजे तो मतदान करू शकत नाही, एखाद्या विधेयकावर तो आपलं मतदान करू शकत नाही. परंतु असे कंडिशन झालं की दोही त्या विधेयकावर समान मते पडली आणि अशा कंडिशनमध्ये कुठल्याही प्रकारचं जर निर्णय लागत नसेल तर तो निर्णयक मत देऊ शकतो. कोण, सभापती हा निर्णयक मत देऊ शकतो. कलम 100 नुसार असं विचारले, भारतीय राज्यघटनेतील कलम 100 हे कशाशी संबंधित आहे, भारतीय राज्यघटनेतील कलम 100 हे राज्यसभेचा जो अध्यक्ष असतो याच्या निर्णयक मताशी संबंधित आहे. कलम 100 कशी संबंधित आहे, राज्यसभेचा जो अध्यक्ष असतो त्याच्या निर्णयक मताशी संबंधित आहे. आणि राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो, तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला पुढचा मुद्दा पाहू, तर कार्यकाल आपण आताच पाहिला. कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो. राज्यसभेचा जो सभापती असतो त्याचा कार्यकाल किती, 5 वर्षाचा असतो. म्हणजेच राष्ट्रपती उपराष्ट्रपतीचा जेवढा कार्यकाल असतो तेवढाच कार्यकाल हा राज्यसभेच्या सभापतीला लाभत असतो. म्हणजे उदाहरणार्थ आता उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आहे, काही कारणास्तव त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असेल किंवा काही कारणास्तव त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा किंवा पदावर असताना त्याचा जर मृत्यू झाला जर असेल तर अशा कंडिशनमध्ये ते पद त्याचं या ठिकाणी खालीच राहत असतं. म्हणजे राज्यसभेचा सभापती कोण काम पाहत असतो, तर राज्यसभेत जो उपसभापती असतो तो या ठिकाणी याचं काम पाहत असतो. आता अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकारसुद्धा कोणाला आहे, तर अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार फक्त राज्यसभेला आहे. कोणाला आहे, राज्यसभेला. आणि अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याच्यासाठी कलम कोणतं आहे, कलम 312 नुसार राज्यसभा हे अखिल भारतीय सेवा निर्माण करत असते. तर अखिल भारतीय सेवा म्हणजे भारतामध्ये 3 अखिल भारतीय सेवा आहे. किती, 3 अखिल भारतीय सभेवर, राज्यसभेवर महाराष्ट्रामधून 19 सभासद निवडले जातात. किती, 19 सभासद निवडले जातात. मग याची सभासदाच्या अटीसुद्धा काय, तो भारताचा नागरिक असावा, त्याच्या वयाची 30 वर्ष पूर्ण झाले, किती, 30 वर्ष पूर्ण झालेली असावीत. राज्यसभेचा जो अध्यक्ष, राज्यसभेचा जो सभासद होण्यासाठी तुम्हाला वयाची 30 वर्ष पूर्ण झाली असली पाहिजेत. अशा प्रकारे आपण राज्यसभा आणि लोकसभा या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. म्हणजे संसदेमध्ये संसद भारतीय राज्यघटनेच्या कलम 79 नुसार निर्माण केली जाते. संसदेमध्ये लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपतीचा समावेश होत असतो. तर राष्ट्रपतीचा समावेश कशामुळे होत असतो, लक्षात ठेवा. आता एखादं विधेयक ज्यावेळेस मांडलं जातं, विधेयक म्हणजे कायद्याच्या कच्च्या मसुद्याला काय म्हणतात, विधेयक असे म्हणतात. आणि विधेयक राज्यसभेमध्ये जर मांडलं असेल तर राज्यसभेमध्ये नंतर त्याला
संमती दिली जाते, राज्यसभेने संमती दिल्याच्यानंतर ते लोकसभेमध्ये जाते, तर लोकसभेमध्ये कशा वेळेस जाते केव्हा जाते, जर ज्यावेळेस राज्यसभेच्या सभासद राज्यसभेच्या सभापतीची ज्यावेळेस साक्षरी केली जाते त्यावेळेस ते लोकसभेमध्ये मांडलं जाते, आणि लोकसभेमध्ये सुद्धा ते मंजूर झालं आणि लोकसभेच्या सभापतीने ज्यावेळेस साक्षरी केली जाते तर त्यावेळेस ते राष्ट्रपतीकडे जातं, आणि ज्यावेळेस राष्ट्रपती ह्या विधेयकावर सही करतात त्यावेळेस त्याचं कायद्यात रूपांतर होत असतं. तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एखादं विधेयक जर लोकसभेने संमत केले असेल किंवा अर्थविषयक विधेयक हे प्रथम लोकसभेतच मांडले जाते आणि लोकसभेलाच त्यावर पॉवरफुल आहे, म्हणजे लोकसभेने अर्थविधेयक विधेयक मांडलं आणि ते जर राज्यसभेकडे जर पाठवलं तर राज्यसभा ही केवळ किती 14 दिवसाच्या आत राज्यसभेला त्यावर आपले मत मांडावे लागते. जर राज्यसभेने 14 दिवसात कुठल्याही प्रकारचा निर्णय दिला नाही तर ते पूर्णपणे संमत झाल्याचं असं घोषणा केली जाते आणि ते राष्ट्रपतीकडे पाठवले जाते. म्हणजे एक अर्थविषयक विधेयक हे राज्यसभेकडे जर पाठवलं असेल तर राज्यसभेने त्यावर 14 दिवसात संमती देणे हे बंधनकारक असते, आणि 14 दिवसाच्या आत त्यावर काही सूचना दिल्या राज्यसभा त्यावर काही सूचना देऊ शकते किंवा काही सल्ला ते लोकसभेला देऊ शकते. तर राज्यसभेने दिलेला सल्ला हा लोकसभेला मान्य करायचा किंवा तो फेटाळायचा हा पूर्णपणे अधिकार हा लोकसभेला आहे, म्हणजेच अंतिम अधिकार हा लोकसभेचाच असतो अर्थविषयक विधेयकाविषयी. म्हणून ते फक्त 14 दिवसच हे लोकसभा आपल्या जवळ म्हणजे 14 दिवसाच्या आत त्याला निर्णय द्यावाच लागतो, हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपण आणि ज्यावेळेस लोकसभा आणि राज्यसभेने संमती दिली जाते त्यावेळेस ती राष्ट्रपतीकडे दिली जाते आणि राष्ट्रपती ज्यावेळेस त्याची साक्षरी करतात त्यावेळेस त्याचं कायद्यात रूपांतर होते. म्हणजेच भारतीय राज्यघटनेमध्ये काही बदल करायचा असेल तर कोण करू शकतो? संसद करू शकतो. मात्र ते संसदेची मूळ चौकट बदलू शकत नाही, लक्षात ठेवा. आता संसदेमध्ये काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत, राज्यघटनेमध्ये काही मूलभूत अधिकार दिले आहेत, तर या म्हणजे नागरिकावर अन्याय अतिचार होईल किंवा भारताच्या नागरिकावर कुठले मूलभूत अधिकार त्याचे छिनावून घेत जर असेल किंवा त्याचे मूलभूत अधिकार हे छिनले जात असतील तर त्यावेळेस त्या कायद्यावर हस्तक्षेप करण्याचा अधिकार किंवा तो कायदा पूर्णपणे रद्द करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला, म्हणजे संसदेने एखादा कायदा केला असेल तर त्या कायद्याचं रूपांतर अंमलबजावणी करायची किंवा नाही किंवा तो कायदा राज्यघटनेला धरून आहे किंवा नाही हे शहानिशा करण्याची किंवा याची खात्री करण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला आहे. म्हणजे संसदेने किंवा एखादा केलेला कायदा हा राज्यघटने जर विरुद्ध असेल तर सर्वोच्च न्यायालय तो कायदा रद्दबादल करू शकते, लक्षात ठेवा. हा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला आहे. तर भारताची कायदा करणारी सर्वोच्च संस्था कोणती? तर संसद ही भारताची सर्वोच्च कायदा करणारी संस्था आहे. संसदेमध्ये एकूण लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती यांचा समावेश होत असतो. तर लोकसभा हे संसदेचं प्रथम आणि कनिष्ठ सभागृह आहे, राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह आहे, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. तर सभासद विचारत लोकसभेमध्ये 550 असतात आणि राज्यसभेमध्ये 250 सभासद असतात. तर या सभासदाची निवड कशा पद्धतीने केली जाते, राज्यसभेचं कार्य कशा पद्धतीने चालले, लोकसभेचं कार्य कशा पद्धतीने चाललं जातं, सभापती कशा पद्धतीने निवडला जातो, लोकसभेच्या सभासदासाठी किती वय असलं पाहिजे, राज्यसभेच्या सभासाठी किती वय असलं पाहिजे, तर कोणत्या सभागृहाचा सभापती हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो, अशा विविध प्रकारचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला आता सुटलेले असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि आपल्या चॅनलवर कंटिन्यू तुम्ही असेच व्हिडिओ घेऊन येत आहोत, तर परीक्षा त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद, आणि पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो, व तुमचं जीवन हे सुखी, समृद्धी आणि आरोग्यदायी जावो अशी आजच्या शुभदिनी मी ईश्वराकडे सदिच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपला व्हिडिओ या ठिकाणी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी भेटणार आहोत. थँक्यू, धन्यवाद.